हॅलो स्टुडंट ह्या व्हिडिओमध्ये आपण सिक्स्थ स्टँडर्डचा सायन्सचा इलेवन्थ लेसन पाहणार आहोत वर्क अँड एनर्जी पहा वर्क म्हणजे आपण जे काम करतो कार्य करतो त्याला वर्क म्हणायचं आणि एनर्जी म्हणजे आपल्या अंग शरीरात जी ऊर्जा असते त्याला आपण एनर्जी म्हणतो मग आपण ह्या लेसनमध्ये काय बघणार आहोत तर सगळ्यात पहिलं म्हणजे वर्क कसे होते कार्य कसे होते किंवा एनर्जी आणि वर्क याचं रिलेशन काय आहे एनर्जी आणि वर्कचं रिलेशन काय आहे एनर्जी म्हणजेच काय आपण बघितलं की कार्य आणि ए सॉरी ऊर्जा म्हणजे आपल्या अंगात आपण म्हणतो ना आज माझ्याकडे अजिबात एनर्जी नाही मी हे काम करू शकत नाही असा आपण शब्द वापरतो की नाही आज आ, एनर्जी कमी वाटते किंवा लो वाटते मला आज काम माझं होणार नाही हा इथे बाजूला पिक्चर्स दिलेले आहेत पहा आ, काय काय पिक्चर्स आहेत तुम्हाला पिक्चर्समध्ये काय व्हॉट ऍक्शन आर सीन इन द पिक्चर या पिक्चरमध्ये कोणत्या कोणत्या ऍक्शन्स होत आहेत बघा काय काय होते बघा तुम्ही सगळे पिक्चर्स नीट ऑब्झर्व करा आपण हे प्रत्येक ए फोर्स ह्या लेसन आपण ह्याच्या आधी टेन्थ लेसन बघितला फोर्स तो पहिला नसेल तुम्ही अजूनही तो व्हिडिओ तर आधी तो व्हिडिओ नीट पहा म्हणजे हा व्हिडिओ म्हणजे वर्क आणि एनर्जी समजायला तुम्हाला सोपं जाईल पहा इज फोर्स पहार्स बीइंगप्लाइड विच डूईंग इच ॲक्शन प्रत्येक ऍक्शन करताना इथे फोर्स अप्लाय केलेला आहे का आपण बघितलं इथे सगळ्या ह्या ऍक्शन चालू असताना मस्क्युलर फोर्स अप्लाय केलेला आहे पहा इथे कोणता फोर्स अप्लाय केलाय तर मस्क्युलर फोर्स अप्लाय केला आणि ही गर्ल काय करते स्कूल बॅग उचलते हा टायरला रायडिंग करतोय इथे एक मोठा ओंडका उचललेला आहे ही मुलगी सुद्धा काय करते बघा एक हेवी बॉक्स उचलते आहे इथे बघा हा काय करतो आहे आजच्या धनुष्यभाण हे केलेलं आहे आणि इथे हा स्पंजवरती फोर्स लावलेला आहे या सगळ्यामध्ये मस्क्युलर फोर्स यूज केलेला आहे स्नायूंचं बल यूज केलेलं आहे मग हे फोर्स यूज केल्यावरती काय झाले बघा इन अ व्हेरियस एक्शन इन द पिक्चर ॲज द ऑब्जेक्ट चेंज इट्स ओरिजिनल पोझिशन प्रत्येक पिक्चर बघा प्रत्येक पिक्चरमध्ये फोर्स अप्लाय केला आहे आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे जे ऑब्जेक्ट दिसत आहेत त्यांची पोरि पोझिशन चेंज झाले का प्रत्येक ऑब्झर्व करा पिक्चर फर्स्ट बघा खालून बॅग उचललेली आहे पोझिशन चेंज आहे टायर रनिंग टायर आहे पोझिशन चेंज आहे बॉक्स सुद्धा ही मुलगी ओढते आहे पोझिशन चेंज हॅमर नेलवरती हॅमर केल्यावरती हॅमर फ्लॅट होईल त्या ते, आणि त्याची पोझिशन चेंज होणार आहे बरोबर हा बघा हा इथे मोठा वूडचा हे उचललेला आहे पोझिशन चेंज इथे सुद्धा बघा बाणाची पोझिशन चेंज आणि इथे स्पंजवरती प्रोस प्रेस केल्यामुळे त्याची सुद्धा शेप चेंज झालेला आहे पहा आता आपण काय बघायचंय पुढे काय सांगितले तुम्हाला इन अबाउ पिक्चर वी सी दॅट द पोझिशन ऑफ सम ऑफ द ऑब्जेक्ट हॅज चेंज म्हणजे आता बघा काही ऑब्जेक्टचीच पोझिशन चेंज झालेली आहे ह्याची पोझिशन चेंज झाली नाही शेप चेंज झाला इथे सुद्धा बघा हॅमरची पोझिशन ॲक्च्युली चेंज नाही झाली त्याचा शेप चेंज झालेला आहे आणि बाकी सगळ्यांच्या पोझिशन चेंज झालेल्या आहेत बरोबर ऑब्जेक्ट हॅज चेंज दॅट इज देअर ऑब्जेक्ट दीज ऑब्जेक्ट आर डिस्प्लेस्ड म्हणजे त्यांचं डिस्प्लेस झालेले आहेत ते डिस्प्लेस म्हणजे काय तर ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत बघा पुढे काय दिलं आहे तुम्हाला डिस्प्लेसमेंट तुम्ही पाहिलं सेवन्थ स्टँडर्डमध्ये डिस्प्लेसमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये देईल पण डिस्प्लेस म्हणजे मी इथे तुम्हाला, तुम्हाला एवढंच सांगते की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शॉर्ट डिस्टन्सनी वस्तू जाते त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात म्हणजेच ह्या सगळ्या वस्तू डिस्प्लेस झालेल्या आहेत पहा डिस्प्लेस म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हल्लेल्या आहेत मग आता आपण वर्कचे डेफिनेशन कशी ठरवणार बघा व्हेन अँड ऑब्जेक्ट इज डिसप्लेस्ड बघा डिस्प्लेस्ड म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात वेन अन ऑब्जेक्ट इज डिसप्लेस बाय अप्लाइंग अ फोर्स ऑन इट वर्क इज सेड टू बी डन म्हणजे एखाद्या वस्तूवरती जेव्हा फोर्स लावला जातो आणि ते डिस्प्लेस्ड होते म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते कशामुळे फोर्स लावल्यामुळे तेव्हा त्याला वर्क झाले असे म्हणतात बघा फोर्स लेसन पाहायला नसेल तर आधी फोर्स पहा वेगवेगळ्या टाईपचे फोर्स आपण शिकलेलो आहोत आता ह्या लेसनमध्ये आपण वर्क सगळ्यात पहिलं बघणार कधी होते वर्क जेव्हा वेन अॅन ऑब्जेक्ट इज डिसप्लेस्ड म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो कशामुळे जातो आपण बघितलेलं आहे कोणतीही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जाते का फोर्स मध्ये आपण बघितलेलं आहे कोणतीही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपोआप जात नाही तर त्याला फोर्स लावायला लागतो आणि ह्याच फोर्स लावल्यामुळे जेव्हा एखादी वस्तू एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा आपण काम झालं वर्क झालं असं म्हणतो पहा पुढे काय सांगितलंय तुम्हाला वर्क वर्कमध्ये काही तुम्हाला हे दिले टाय अ स्ट्रिंग टू एन एमटी बॉक्स अँड शो इन द पिक्चर शोन इन द पिक्चर

पूर्णपणे टी घ्यायचा आहे बरोबर त्याला अशी दोरी बांधलेली आहे एकटोक त्या मुलीच्या हातात आहे पूर्ण रिकामा बॉक्स सरळ रेषेमध्ये म्हणजे बघा ह्या सरळ रेषेमध्ये पूर्ण रिकामा बॉक्स दहा मीटर पर्यंत ओढत न्यायचा आहे हा तुम्ही करायचा आहे हा एक्सपेरिमेंट किंवा तुम्हाला मी एक्सप्लेन केल्यावर ते समजेल पहा आणि मग हे एक झालं नंतर काय करायचं त्याच बॉक्समध्ये ट्वेंटी बुक्स भरायचे आहेत किती वीस बुक्स टाकायचे आहेत आधी आपण विकामा दहा मीटर नेला परत तो ओरिजिनल पोझिशनला आणून ठेवायचा त्याच्या ठिकाणावरती त्यात वीस पुस्तकं भरायची आत्ता तो दहा मीटरपर्यंत ओढायचा झालं दु तिसऱ्या वेळेला काय करायचं तो भरलेलाच बॉक्स त्याच्या ओरिजिनल पोझिशनपासून आधी एकदा किती आपण दहा मीटर ओढला नंतर परत थर्ड टाइम काय करायचं तोच बॉक्स वीस मीटर ओढायचा आहे तीन स्टेप केला एकदा एम्प्टी बॉक्स दहा मीटर एकदा भरलेला बॉक्स दहा मीटर एकदा भरलेला बॉक्स ट्वेंटी मीटर आता मला सांगा ह्या तिन्ही आपण ज्या क्रिया केल्या स्टेप्स केल्यात तिन्ही मध्ये कशामध्ये जास्त दमाल थर्ड ह्याच्यामध्ये कारण तेव्हा भरलेलाच बॉक्स तुम्ही कुठे नेताय जास्त लांब नेताय बरोबर दहा मीटरला नेडा रिकामा बॉक्सपेक्षा भरलेला बॉक्स दहा मीटरपर्यंत नेलात तर थोडेसे दमाल पण तोच भरलेला बॉक्स वीस मीटरपर्यंत नेला तर तुम्ही जास्त दमाल ज्या दिवशी तुमची हाफ डे स्कूल असते तेव्हा थोडंसंच वजन स्कूल नेताना तुम्हाला कमी दमायला होतं पण फुल डे स्कूल असते तेव्हा मोठी बॅग भरून नेताना हाफ डेच्या पेक्षा जास्त तुम्ही दमता बरोबर आहे ऑब्झर्व केलं तुम्ही हे कधी बघा इथे काय म्हणायचं आहे वर्क मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट व्हेन मोर फोर्स इज अप्लाइड टू डू द वर्क म्हणजे डिस्टन्स आधी आपण सेम ठेवलं टेन मीटर पण काय केलेलं आहे जास्त पुस्तकं असल्यामुळे आपल्याला फोर्स काय करायला लागलेला आहे त्याच्यावरती फोर्स जास्त करायला लाग लावले जास्त फोर्स लावायला लागलेला आहे मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट व्हेन मोर फोर्स इज अप्लाइड टू डू द वर्क म्हणजे जेव्हा जास्त फोर्स लावायला लागतो तेव्हा जास्त वर्क झालं असं आपण म्हणतो सेकंड ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे जास्त वर्क झालेलं आहे एमटी बॉक्स नेताना थोडं कमी वर्क झालं काम झालं थो भरलेला बॉक्स दहा मीटर नेताना थोडं जास्त वर्क झालं आणि पुढे बघा इफ द सेम फोर्स इज अप्लाइड फॉर मोर डिस्प्लेसमेंट मोर वर्क इज डन बाय द फोर्स थर्डमध्ये आपण काय केलं फोर्स तेवढाच आहे पण डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर वाढलं की नाही किती झालं ट्वेंटी मग दहा मीटरपेक्षा टेन मीटरपेक्षा ट्वेंटीला अंतर जास्त लागलं की नाही म्हणजेच आपण काय म्हटलं इफ द सेम फोर्स ट्वेंटीच आहेत बुक्स सेम फोर्स लावलाय इफ अ सेम फोर्स इज अप्लाइड फॉर मोर डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट ट्वेंटी मीटर झाली मोर डिस्प्लेसमेंट मोर वर्क इज डन बाय द फोर्स म्हणजे जर डिस्प्लेसमेंटसुद्धा वाढली तर अजून जास्त वर्क केलं जातं बघा तीन हे तुम्हाला सांगितलेत की फोर्स जास्त लावायला लागला तर वर्क जास्त होतं फो सेम फोर्सनी डिस्प्लेसमेंट जास्त असेल तर त्याच्यापेक्षा जास्त वर्क होतं तीन कंडिशन आपण बघितलेल्या आहेत बघा पुढे आपण काय बघणार आहोत यूज uh, युअर ब्रेन पॉवरमध्ये तुम्हाला चार क्वेश्चन आहेत की इन द अबाऊ ऍक्टिव्हिटी विच आर द डिफरंट फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉक्स आपण कोणता फोर्स लावलेला आहे मस्क्युलर फोर्स कोणता फोर्स मस्क्युलर फोर्स इज अ डिस्प्लेसमेंट पॉसिबल विदाऊट अ फोर्स डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर ते कापणं फोर्स शिवाय शक्य होतं का ते बॉक्सला मस्क्युलर फोर्स लावल्याशिवाय नो नाही इफ अ फोर्स अप्लायड विथ बोथ द हँड ऑन अ वॉल विल देअर बी डिस्प्लेसमेंट म्हणजे भिंतीनी दो भिंतीवर दोन्ही हाताने फोर्स लावल्यावरती डिस्प्लेसमेंट होईल का दोन हाताने भिंतीला फोर्स लावल्यावरती भिंती भिंत एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाईल का नाही इफ नो डिस्प्लेसमेंट ऑकर ऑन अप्लाइंग अ फोर्स व्हॉट डज इट इंडिकेट म्हणजे जेव्हा आपण फोर्स लावून सुद्धा एखादी वस्तू जागची हलत नाही तेव्हा आपण वर्क झालं नाही असे म्हणतो लक्षात घ्या वर्क कधी होतं नुसता फोर्स लावून वर्क होत नाही तर फोर्स लावल्यावरती ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली पाहिजे तरच आपण काय म्हणतो वर्क झालेलं आहे जर भिंतीला फोर्स लावला तर तुम्ही फोर्स लावताय पण भिंतीचं डिस्प्लेसमेंट झाले का भिंत डिस्प्लेस झाले का ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हल्ले का नाही म्हणजे काम झालं नाही तुम्ही बल भरे लावलं फोर्स लावलात पण काम झालंय का अजिबात नाही लक्षात घ्या वर्क कधी होतं फोर्स लावल्यावरती जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या ठिकाणून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलते तेव्हाच आपण म्हणतो की वर्क झालेलं आहे इथे तुम्हाला मला वाटते वर्क हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल पुढे बघा पुढे तुम्हाला काय सांगितलेलं आहे लेट अस ट्राय टेक अ पुली फिक्स इट ॲट अ हाईट ड्रॉ अ स्ट्रिंग ओव्हर द पुली टाय अ लोड ऑफ टू किलोग्रॅम ॲट वन एंड होल्ड द अदर एंड ऑफ अ स्ट्रिंग अँड पूल इट डाउन टू लिफ्ट द लोड फर्स्ट अप द हाईट ऑफ वन मीटर अँड डेन अप टू हाईट ऑफ फोर मीटर व्हेन इज मोर वर्क डन बघा इथे एक तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ताँ 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 आहे आ, ही, ही पुली घ्यायची आहे आणि काय करायची एका ठिकाणी बांधायची बघा इथे कसं असतं आपण विहिरीमध्ये पाणी ओढतो बघा तेव्हा ते रहाट असतं त्या टाईपमध्ये आहे ते आणि मग काय करायचं आहे आपण काय घेतलेलं आहे ही हिलाच म्हणायचं पुली हां ही पुली पहा ही पुली आहे आणि हे खाली बांधलेलं त्याला वजन आहे पुली म्हणजे आपण पुल करण्यासाठी जी यूज करतो तिला पुली पूल करण्यासाठी आपण रहाट असतं बघा विहिरीवरती तुम्ही बघितलं असेल गोल त्याला एक दोरी सोडली ती पण पुलीचाच प्रकार आहे आपण ट्वेल्थ लेसन जे आहे ना सिम्पल मशीन्स त्याच्यामध्ये ह्याचा अभ्यास करणार आहोत ही आहे पुली या पुलीला खाली वेट बांधलेला आहे बरोबर वेट बांधायचं आहे आणि काय करायचं आहे त्याला एक दोरा लावला ते पुलीवरती टाकलेलं आहे दोन किलोग्रॅमचं वेट बांधलेलं आहे मग काय करायचं सुरुवातीला ती एक मीटरपर्यंत पुली ओढायची आहे नंतर तेच ओझ चार मीटरपर्यंत ओढायचं चा आहे बघा सुरुवातीला ते एक मीटरपर्यंत म्हणजे ही पुली हे केल्यावरती ती एक मीटरपर्यंत म्हणजे इथे समजा ही पुली असेल इथे तर थी ती इथून एक मीटरवरती ओढायची सेकंड स्टेजमध्ये ती इथून इथपर्यंत ओढायची चार किलोमीटर सॉरी चार मीटर कधी कार्य जास्त होईल किंवा कधी फोर्स जास्त लावायला लागेल तर ती चार मीटर ओढण्यासाठी तुम्हाला फोर्स जास्त लावायला लागणार आहे वेन द अप्लाइड फोर्स इज द सेम मोर क्वर इज डन वेन देअर इज अ ग्रेटर डिस्प्लेसमेंट जास्त वर्क कधी झालं जेव्हा चार मीटर ओढला तेव्हा झालं की नाही फोर्स सेम लावताय तुम्ही कारण ती दोन किलोचीच आहे फोर्स तुमचा सेम आहे पण एक मीटरपर्यंत ओढण्यासाठी तुम्ही कमी म्हणजे फोर्स सेम आहे पण डिस्टन्स एक मीटरच आहे फोर्स सेम आहे डिस्टन्स चार मीटर आहे तर जेव्हा चार मीटर होणार तेव्हा डिस्प्लेसमेंट जास्त झालेली आहे म्हणजेच जेव्हा डिस्प्लेसमेंट जास्त, जे जास्त तेव्हा वर्क जास्त झालेलं आहे इन अदर वर्ल्ड फॉर मेजरिंग द वर्क बोथ फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट मस्ट बी कन्सिडर म्हणजे जेव्हा आपण वर्क हे मोजू तेव्हा काय बघितलं पाहिजे तर फोर्स किती अप्लाय केलाय आणि कार्य किती आहे म्हणजे वर्क म्हणजे म्हणजे काम किती आहे हे कसं आपण करणार तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट किती फोर्स लावलाय आणि किती डिस्प्लेसमेंट झाले म्हणजे त्याच्यावरून काम किती झालंय हे आपण ठरवतो तु। मी तुम्हाला आधीच सांगितलं की जर फोर्स लावून वस्तू हल्ली नाही तर वर्क झालं नाही फोर्स लावून वस्तू थोडीशी हल्ली तर थोडं काम झालं थोडी जास्त हल्ली जास्त काम झालं समजतंय असं साधा सोप्पा सरळ हिशोब आहे वर्कचा फोर्स तेवढाच लावलात पण डिस्प्लेसमेंट जास्त अंतर जास्त हे झालेलं आहे काम जास्त झालंय फोर्स तेवढाच अंतर कमी काम कमी आणि फोर्स तेवढाच आणि वस्तू हल्लीच नाही काम शून्य इथे तुम्हाला वर्क हा लेस वर्क हा कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल आता आपण बघणार आहोत वर्क आणि एनर्जी याचं रिलेशन काय आहे ते पहा नेक्स्ट आपण बघणार आहोत रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी द बॉय इन द पिक्चर हॅज अप्लायड अ फोर्स टू अ टॉय कार Work has been done because the force applied to the car has caused displacement. In other word, transformation of boy energy into work and takes place through a applied force. फोर्स म्हणजे एक मुलगा चित्रामध्ये बघा हा मुलगा ही टॉय कार आ, काय करतोय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालवत नेतोय म्हणजे वर्क होतंय वर्क कधी होतं त्यांनी फोर्स लावलेला आहे बरोबर गाडीवरती त्यांनी फोर्स लावला मस्क्युलर फोर्स लावला आहे आणि एका ठिकाणाहून गाडी दुसऱ्या ठिकाणी नेली म्हणजे गाडीचं डिस्प्लेसमेंट पण झालेलं आहे गाडीने डिस्टन्स कवर केलेलं आहे तेवढं म्हणजे वर्क झालेलं आहे इथे काय सांगितलंय तुम्हाला बघा की फोर्समुळे गाडीचं डिस्प्लेसमेंट होऊन वर्क झालेलं आहे म्हणजेच काय झालेलं आहे त्या बॉयजची एनर्जी त्या मुलाची जी बॉयज एनर्जी टू वर्क ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बॉयज एनर्जी टू वर्क म्हणजे त्याची जी एनर्जी आहे त्यांनी एनर्जीने त्याचं काम केलेलं आहे एनर्जी वापरून हॅज टेक प्लेस थ्रू अ अप्लाईड फोर्स त्याने मार्फत आपली एनर्जी आता मस्क तू बघा एनर्जी म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी सांगते तुम्ही काहीही खाल्लेलं नसेल किंवा दोन दिवस आजारी असाल तुमच्या पोटामध्ये काही अन्न जात नसेल किंवा तुम्हाला इच्छा नसेल खाण्याची आणि त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की जा रे बाबा मैदानामध्ये खेळ जा जाऊन आणि ज्या दिवशी तुम्ही एकदम मस्त फिट आहात खाऊन पिऊन छान आहात त्या दिवशी तुम्हाला सांगितलं जा मैदानामध्ये खेळ तर तुम्ही कोणत्या दिवशी जाऊन खेळाल रे तुम्ही जाल ज्या दिवशी फिट असाल त्या दिवशी म्हणजेच तुमच्याकडे भरपूर एनर्जी असेल तेव्हाच तुम्ही जाऊ शकता ना खेळायला एनर्जीच नसेल तर तुमच्याकडे फोर्स अप्लाय करायला बळ कुठून येईल सायकल चालवायची आहे एनर्जी नसेल तर तुम्ही फोर्स मस्क्युलर फोर्स अप्लाय कुठून करणार एनर्जीच नसेल तर फोर्स अप्लाय होणार नाही त्याने काय केलेलं आहे त्याची एनर्जी ही अप्लाय केलेली आहे फोर्स लावण्यासाठी जो फोर्स लावला आहे तो त्याने एनर्जी यूज करून लावलेला आहे रन अराउंड द ग्राउंड विथ युअर फ्रेंड कॅन युअर फ्रेंड रन ॲज मेनी राऊंड ऍज यू कॅन आता बघा तुम्ही मैदानावर धावायचं आहे तुम्हाला कधीतरी पीटी पिरियडला वगैरे धावायला लागत असेल तर पी टी पिरियडला वगैरे धावताना सगळी मुलं सेम हिनी धावतात का की काही लवकर दमतात किंवा काही तुमच्यापेक्षा जास्त सुद्धा फास्ट धावतात असं सुद्धा होऊ शकतं का असं होऊ शकतं तर प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगळी असते बरोबर प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगळी असते कोण दोन फेऱ्या मारेल कोण तीन फेऱ्या मारेल कोण चार फेऱ्या मारेल का आहे तर ह्याला कॅपॅसिटी वेगळी आहे त्याची बरोबर तुमची कॅपॅसिटी वेगळी आहे त्याची कॅपॅसिटी वेगळी आहे यू कॅन कम्प्लीट ओनली ॲज मेनी राऊंड ॲज यू हॅव द कॅपॅसिटी फॉर तुम्ही किती राऊंड कम्प्लीट कराल तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी कधी ना ना कधी तुम्ही म्हणता माझी कॅपॅसिटी नाही पूर्ण राऊंड मारायची आता तुम्हाला शिक्षा केली टीचरांनी पनिशमेंट समजा केली की ह्या राऊंड ग्राउंडला राऊंड मारा जोरात राऊंड मारा तिघांना पनिशमेंट केली एखादा मुलगा फास्ट तीन राऊंड कंप्लीट करेल एखादा एक राऊंड मारल्यावरतीच दमेल एखादा दोन राऊंड मारल्यावरतीच दमायला लागेल म्हणजे प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगळी असते आणि बघा कॅपॅसिटी द कॅपॅसिटी टू डू द वर्क इज कॉल्ड एनर्जी तुम्ही वर्क केलेले आहेत कारण तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आलात की नाही मस्क्युलर फोर्स यूज करून म्हणजे प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगळी असते द कॅपॅसिटी टू डू द वर्क इज कॉल्ड एनर्जी म्हणजेच पहा कार्य करण्याच्या क्षमतेला तुमची वर्क करण्याची तुमची जी क्षमता आहे त्यालाच एनर्जी म्हणतात प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते प्रत्येकाची एनर्जी ही वेगळी असते पहा इथे आपण कॅपॅसिटी बघितलेलं आहे पहा या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्स ऑफ एनर्जी त्याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी आ, हीट एनर्जी असे एनर्जीचे डिफरंट टाईप्स आहेत ते पाहणार आहोत इथे आपण काय ह्या ले ह्या व्हिडिओमध्ये काय बघितलं वर्क बघितलं आणि वर्क आणि एनर्जीचं रिलेशन बघितलं एनर्जी म्हणजे काय ते बघितलं ह्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया एकूण ह्या व्हिडिओमध्ये या, या, या लेसनचे तीन पार्ट होतील पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री तिन्ही पार्ट पहा